नमस्कार, आताच्या घडीची ब्रेकिंग न्यूज आहे, मिले सूर मेरा तुम्हारा, हा असंच काहीसं चित्र नगरमध्ये महापौर पदाच्या निवडणुकीत दिसणार आहे। शिवसेना आणि राष्ट्रवादीचे महापौर पदाची निवडणूक एकत्र लढणार असल्याची माहिती समोर येते। नगर महापौर पदाच्या निवडणुकीसाठी आज शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसची महत्त्वपूर्ण बैठक मुंबई येथे पार पडली असून या बैठकीमध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्रितपणे येऊन ही निवडणूक लढविण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती शिवसेनेचे संपर्क प्रमुख कोरगावकर यांनी दिली आहे। मुंबई येथे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राज्याचे नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये बैठक पार पडली। या बैठकीला शिवसेनेचे संपर्क प्रमुख भाऊ कोरगावकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप, माजी शहर प्रमुख संभाजी कदम, नगरसेवक अनिल शिंदे, गणेश कवडे, अनिल बोरुडे, संजय शेंगडे आदी सर्व पदाधिकारी उपस्थित होते। दिनांक 30 जून रोजी पहिला महापौर पदाचा कार्यकाळ संपत असल्यामुळे नव्याने महापौर पदाची निवडणूक होणार आहे। नाशिक विभागीय आयुक्तांकडे नव्या महापौर पदाच्या निवडणुकीकरिता प्रस्ताव देखील देण्यात आला आहे। त्या प्रस्तावाची तारीख येत्या 1 ते 2 दिवसांमध्ये येण्याची सुद्धा शक्यता वर्तवण्यात येत आहे। नगरच्या महापौर पदाकरिता आरक्षण निश्चित झालेलं असून हे महापौर पद अनुसूचित जाती महिला या प्रवर्गाकरिता निश्चित करण्यात आलेलं आहे। नगरच्या महानगरपालिकेच्या या अगोदर भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस अशी एकत्रितपणे सत्ता होती। राज्यामध्ये महाविकास आघाडीची स्थापना झाली, त्यानंतर राजकीय गणितेही बदलली गेली आहे। सध्या नगर महानगरपालिकेमध्ये शिवसेनेचे 23, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे 19 असे नगरसेवक आहे, तर काँग्रेसचे 5 नगरसेवक आहे, तर भाजपचे 15 अपक्ष, तर 1 बसपा, 4 असे एकूण 67 चे संख्याबळ महानगरपालिकेमध्ये सध्या कार्यरत आहे। एक जागा ही रिक्त असून त्या जागेवर पोटनिवडणूक झालेली नाही। एकूण 68 पैकी 67 नगरसेवक सध्या महानगरपालिकेमध्ये कार्यरत आहे। या ब्रेकिंगचं आपण इथेच थांबतोय। तुम्ही पात्रा न्यूज 24 सह्याद्री।